सातारा जिल्ह्यातलं धुमाळवाडी हे गाव फळाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. फळाचं गाव म्हणून या गावाला कशी काय ख्याती लाभली आहे हे पाहूयात या खास रिपोर्टच्या माध्यमातून. सातारा जिल्ह्यात धुमाळवाडी हे गाव राज्य सरकारने फळाचं गाव म्हणून घोषित केलंय. फलटण तालुक्यात असलेल्या या गावाने हा दर्जा मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केलेत. तसंच हे गाव भौगोलिकरित्या चारही बाजूने डोंगराने वेढलेलं आहे. या गावात एक दोन नाही तर तब्बल 18 प्रकारच्या फळांचं उत्पादन घेतलं जातं. या गावात डाळिंब, अंजीर, सीताफळ, पेरू, आवळा, चिक्कू, द्राक्षे, नारळ, बोरं, ड्रॅगन फ्रूट यासह विविध प्रकारच्या फळांचं उत्पादन घेतलं जातं. या फळांच्या विक्रीतून गावात वर्षाकाठी 20 ते 25 कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती सरपंच रेखा धुमाळ यांनी दिली. आमच्या गावामध्ये 19 प्रकारचे फळबागा आहेत. त्याच्यामुळं देशभरातील व्यापारी वर्ग आमच्या गावामध्ये येऊन जाग्यावरतीच माल खरेदी करतात. या फळांमुळे आमच्या गावातील शेतकऱ्यांची प्रगती चांगली झाली असून जवळजवळ 20 ते 25 कोटीची उलाढाल वर्षाखेर होते. 1985 पूर्वी या गावात पारंपरिक पिकं घेतली जात होती. मात्र इथल्या युवा शेतकऱ्यांनी पारंपरिक वाटा सोडत नवे प्रयोग करण्यास सुरुवात केली. 1998 ते 2000 डाळिंबाचं भरघोस उत्पादन घेतलं, त्यामुळे राज्य सरकार हे गाव डाळिंबाचं गाव म्हणून घोषित करणार होतं. मात्र काही कारणांनी ही घोषणा होऊ शकली नाही. डाळिंबाचं भरघोस उत्पन्न आल्याने गावच्या तरुणांनी इतरही प्रयोग केले, ते प्रयोग यशस्वी करून दाखवले, त्यामुळे हे गाव फळाचं गाव म्हणून नावारूपाला आलंय. 100% सेंद्रिय शेती करण्याचा मानस ठेवून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू. हा संदेश मी सगळ्या शेतकऱ्यांसाठी देतो की सेंद्रिय शेती भविष्यात काळाची गरज आहे आणि त्यावरती सगळ्यांनी एक चांगलं काम करावं हीच विनंती आहे. धुमाळवाडीतले अनेक तरुण हे नोकरी न करता फळांच्या उत्पन्नातून भरघोस उत्पन्न घेतात. इथल्या अनेक शेतकऱ्यांनी फक्त फळबागांच्या उत्पन्नावर 2 मजली घरे बांधली आहेत. धुमाळवाडी हे तालुक्यातीलच नाही तर राज्यातील अनेक गावांपुढे फळबागांच्या बाबत एक नवा आदर्श स्थापन करतात. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.